या देशाला विश्वगुरु मतदानाचा संकल्प सोडलेला आहे, त्या सर्व लोकांच्या त्या युवकांच्या युवतींच्या हाताला काम देण्याच्या साठीचा हा उपक्रम, अशा या उपक्रमाला इथे उपस्थित झालेले या राजराजेश्वर नगरीला ज्याला पांढरा सोनं पिकवणारा हा वराडा, वराडा आपण ज्याला म्हणायचो, एक चांगला उपज करणारा एक ग्रामीण जनतेचा हा भाग, तिथून कापूस निघाला तर मॅन्चेस्टरला जायचा, त्या सगळ्या परिसरातल्या प्रत्येक माणसाला सुखद अनुभव देणारा आजचा हा प्रसंग, आज इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की हक्काचं काम मिळणं हा सगळ्या युवकांचा हक्क आहेच आणि शासनाची सुद्धा ही जबाबदारी आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काही मूलभूत गरजांच्या साठी अधिकार संविधानाने सगळ्यांना दिलेले आहेत. बालकांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण ही आमची जबाबदारी आहे आणि तसंच तरुणांना युवकांना युवतींना हाताला कौशल्य घडलेल्यांना ज्यांना कौशल्य नाही त्यांच्या मनगटात कौशल्य घडवायचं आणि त्यांच्या हाताला काम देण्याची जबाबदारी ही आमची आहे. आणि याची बांधिलकी ही उद्योग समूहाची आहे की ज्यांनी ह्या सगळ्यांमध्ये आमचा समन्वय साधत एकीकडे ज्या उद्योगांना आपल्याला पाहिजे तसा रोजगार प्राप्त होण्यासाठीच ठिकाण माहित नाही आणि जे काही आमचे एम्प्लॉईज आहेत त्यांना हे माहित नाही की आमचा कौशल्य जे आहे त्या कौशल्याच्या दृष्टीने आम्हाला नोकरी कुठे मिळणार आणि म्हणून मोठ्या प्रमाणात असे रोजगार मिळाल्याचं आयोजन करण्याचं काम हे मनाशी बांधलं गेलं. हे राज्य जेव्हा सरकार स्थापन झालं 2014 मध्ये त्यावेळेला या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदींनी हा विचार केला आणि कुठेतरी चीन आपल्या मागे असताना गेलं 10-15 वर्षात तो का निघून गेला याचं मंथन जेव्हा केलं तेव्हा त्या देशाने एकच काम केलं की त्यांच्यामध्ये कौशल्याचं जे प्रमाण आहे 10वी 12वी पास करून निघणाऱ्या विद्यार्थ्यांचं पुढचं शिक्षण घेताना ते पुढचं शिक्षण तर घेत होते पण त्यांच्या 12वी पास झालेला विद्यार्थी किंवा डिग्री घेतलेला विद्यार्थी स्वतःची तर डिग्री घ्यायचाच पण 80% लोक विद्यार्थी युवक युवती तिथे कौशल्याचं एक डिग्री घेऊन सर्टिफिकेट घेऊन बाहेर पडायचं. हे प्रमाण उत्तर आणि दक्षिण कोरियाचं 98% पाश्चिमात्य देशांचं हे प्रमाण जवळपास 70-80% आहे. आमचाच एक देश असा होता जे देश आमच्या नंतर स्वतंत्र झालं ते आम्हाला मागे सोडून पुढे याच्यामुळे गेले आणि म्हणून आदरणीय पंतप्रधानांनी हा निर्णय घेतला की कौशल्य विकास आणि उद्योजकता या नावाचं एक स्वतंत्र खातं निर्माण झालं पाहिजे. बघता मेळावे घ्यायला लागलो. मला सांगताना आनंद होतो की आज आपल्याला आपल्या व्यासपीठावरती एखादं जर ज्येष्ठ एखादा लग्न प्रसंग असेल एखादं मोठं कार्य असेल तर आवाजून घरातले ज्येष्ठ लोक त्या कार्यक्रमाला हजर राहतात. मला आज आनंद आहे आम्ही हा 35वा मेळावा या विभागामध्ये घेतोय. मंत्री महोदय या 35 मेळाव्यापैकी पहिला मेळावा आम्ही जो घेतला होता त्याला आदरणीय मुख्यमंत्री महोदय अमरावती जिल्ह्यामध्ये 5 जिल्ह्यांचा आम्ही मेळावा घेतला त्याला होते. आज दीनदयाळ उपाध्यायांच्या नावाने मेळावा घेतोय पहिल्यांदा जिया काढून मला आनंद आहे आणि अभिमान सुद्धा आहे या गोष्टीचा की आज आपल्याला ह्या कार्यक्रमाला आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार लाभलेले जे ज्यांच्या हाती या राज्याची तिजोरी आहे ज्यांच्या हाती या युवकांच्या साठीच्या निघालेल्या योजनांना किती राज द्यायची किती मदला द्यायची किती अर्थ द्यायचं याचे अधिकार ज्यांच्याकडे आहेत ते आज आपल्याला इथे लाभलेले आहेत. आज आपण भरभरून आपल्या ज्येष्ठांचे आशीर्वाद घेऊ. मी तर असं म्हणेन की आपल्याला सगळ्यांना 2 लाईनी सांगायचं झालं तर आपल्या ज्येष्ठांचे आशीर्वाद लागते. हौसला रख वो मंजर आ गया है और पैसे को पानी पिलाने के लिए खुद समंदर यहाँ पे आ गया है. थोड़ी मोटी व्यक्ति आपल्या या छोट्याशा कार्यक्रमाला लाभली. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मानव जातीला भेडसावणारे जे प्रश्न आहे ते या शतकातले विश्वरूपी जी सगळ्याची समस्या आहे ती बेरोजगारीची आहे. देश कितीही प्रगत असला आज अमेरिकेसारख्या देशाला सुद्धा बेरोजगारीने व्यापून टाकलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपलं मनुष्यबळ या देशाची तरुणाईने 45 वर्षाच्या आतमध्ये 40% लोकसंख्या असलेल्या या देशाला सगळ्या देशाला रोजगार पुरवता येईल इतकी युवा शक्ती आपल्याकडे आहे. आपल्या सगळ्यांना संकल्प करायचा आहे. मला ती कविता आठवते. मला असं वाटतं अमिताभ बच्चनला आपण सगळे ओळखतात त्याच्या वडिलांचे हरिश्चंद्रराव बच्चनची एक कविता आहे की त्यांनी लिहिलेलं आहे की आपल्या पुढची जर काही समस्या असेल तर त्या समस्येला हल करण्याच्यासाठी त्यांच्या 2 लाईनीच मला नेहमी आठवतात की असफलता एक चुनौती है उसको देखो और स्वीकार करो क्या कमी रह गई है उसको सुधार करो यू कुरुक्षेत्र का मैदान छोड़ मत भागो तुम मेहनत करने वालों की
कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती और मेहनत करने वालों की कभी हार नहीं होती। आपला सगळ्यांना मी विनंती करतो की इथून पुढे वाटचाल करत असताना शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। एक नाही अनेक योजना आणि त्याच्यामध्ये वेळ घालवणार नाही। आपल्याला आदरणीय मंत्री महोदयांना ऐकायचंय।